हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये जय गजानन या मेडिकलवरती अन्न आणि औषध विभागाने अचानकपणे कारवाई केली आहे. त्यामध्ये 700 हून अधिक गर्भपाताची औषधे, नशा करण्याची औषधे, झोपेच्या गोळ्या असा एकूण 9,50,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे शहरामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे 6 एप्रिल गुरुवारी 700 वर्ण अधिक गर्भपाताची औषधं, झोपेच्या गोळ्या, कोडिन फॉस्फेट, नशा करण्याची औषधं, त्यामध्ये नियमबाह्य शेड्यूल एचची औषधे असे सर्व मिळून 9,50,000 रुपयांचा साठा जप्त करून कारवाई करण्याची घटना घडली आहे. सेनगाव शहरामध्ये जय गजानन मेडिकल आहे. या मेडिकलचे मालक महेश जेतलिया यांनी शासनाकडनं बंदी असलेल्या नियमबाह्य ड्रग्ज असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या आदी नियमबाह्य औषधे विकत असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने त्यावर कारवाई केली आहे. यासंबंधी सेनगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी कारवाई हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. उमेश चक्कर, सी24 तास, हिंगोली.